नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडते आज सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणी अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कालच मी अपडेट दिलेला होता की एन एम एम एस परीक्षा शंभर टक्के होणार आहे आणि आज विद्यार्थी मित्रांनो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळत असेल आज आपल्याला त्याचं महत्त्वाचं नोटिफिकेशन मिळालेलं आहे एन एम एम एस परीक्षा एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी शंभर टक्के होणार आहे आणि बाळांना तुमच्यासाठी मी महत्त्वाचं या ठिकाणी सांगतो की एन एम एम एसचा संपूर्ण अभ्यास आपल्या चॅनेलवरती सध्या उपलब्ध आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण विषयांचा अगदी डिटेलमध्ये अगदी प्रकरणा वाईज डिटेल अभ्यास दिलेला आहे तेवढा अभ्यास जरी तुम्ही केला शंभर टक्के तुम्हाला ही अठ्ठेचाळीस हजारो पाहिजे स्कॉलरशिप मिळेल एकंदरीत आपण या स्कॉलरशिप विषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया इथे पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे एकोणीस तारखेला होते महत्वाचा मुद्दा म्हणजेच या परीक्षेचा अर्ज सहा चार दोन हजार पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे पात्रता म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहिली पात्रता तो विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये शिकलेला असावा दुसरा म्हणजेच त्याच्या आई आणि वडिलांचं मिळून वार्षिक जे उत्पन्न आहे ते दीड लाखांपेक्षा कमी असावं महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या विद्यार्थ्याला इयत्ता सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे एस सी एस टीचा विद्यार्थी असेल तर पन्नास टक्के गुण आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तो विद्यार्थी खालील गोष्टी पात्र नसेल तर तो अपात्र असेल विना अनुदानित शाळेतला विद्यार्थी असेल तर तो अपात्र आहे केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जर असतील तर तेसुद्धा अपात्र आहेत जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तेसुद्धा अपात्र आहेत शासकीय वसतिगृहातील सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी अपात्र असतील सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा अपात्र असतील आता विद्यार्थ्यांची निवड कशाच्या आधारावरती होते परीक्षेचे वेळापत्रक जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण विषयांचा अभ्यास आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे विशेष म्हणजे भौतिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो एकूण गुण असतात नव्वद एकूण प्रश्न आहेत नव्वद आणि वेळ असतो साधारणतः विचार जर केला तर दीड तास एवढा वेळ असतो अपंगांसाठी अर्धा तास हा जास्त आहे दुसरा जो पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो सॅटचा तास स्कॉलरशिक टेस्ट एकूण गुण नव्वद प्रश्न नव्वद कालावधी असतो दीड तास वेळ असते साडे दहा ते तीन वाजेपर्यंत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं सॉरी दीड ते तीन वाजेपर्यंत दीड तासाचा तासा कालावधी असतो पात्रता गुण तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये चाळीस टक्के हवेत लक्षात ठेवा बाळांनो तुमच्यासाठी आपण रोज सकाळी पाच वाजता लाईव्ह लेक्चर घेत आहोत इथून मागे आपण वर्ष दोन वर्ष विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेतलेली ले आहे दहावीच्या अभ्यासक्रमामुळे ही लेक्चर मागील काही दिवस आपण घेत नव्हतो परंतु आता पुन्हा चालू करतोय ओके okay. परीक्षेसाठी विषय कोणते कोणते आहेत सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील बौद्धिक क्षमता चाचणी मॅट आणि दुसरा असतो सॅट त्याचे सब विषय आहेत ते पण त्याचे गुणून इथे पहा एकूण जर पाहिलं तर सामान्य विज्ञान पस्तीस गुण समाजशास्त्र पस्तीस गुण गणित विषय वीस गुण असे विषय असतील एकूण जर पाहिलं तर नव्वद गुण आणि वरती जर पाहिलं तर मॅटमध्ये एकूण तुम्हाला बौद्ध बुद्धिमत्तेचे नव्वद प्रश्न असतील आता एकूण जर पाहिले तर पहा तुम्हाला त्याचं क्रमसुद्धा असेल आहे भौतिकशास्त्र असेल असेल जीवशास्त्रामध्ये किती गुण आहेत हे व्यवस्थितपणे पाहून घ्या आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते पुढचा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आहे शुल्क सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सहा चार ते सव्वीस चार पर्यंत तुम्हाला फक्त शंभर रुपये शुल्क आहे ऑनलाईन विलंब जर केला तर दोनशे रुपये शुल्क आहे आणि त्यानंतर दोन पाच ते सहा पाचपर्यंत पर्यंत वेळ जर लावला तर तीनशे ते चारशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागेल शाळेची फी वेगळी असते संलग्नता फी असते त्याला म्हणतो दोनशे रुपये आहे निकाल जर पाहिला तर या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे यांनी सांगितलं ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याचा निकाल जाहीर होईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच विद्यार्थ्याला दरमहा त्या ठिकाणी एक हजार रुपये म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये आणि असा विचार केला तर चार वर्ष म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी असे अठ्ठेचाळीस हजार रुपये अशी स्कॉलरशिप विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मिळते दहावीमध्ये किमान त्या ठिकाणी त्याला साठ टक्के गुण पाहिजेत एस सी एस टीचा विद्यार्थी असेल तर पंचावन्न टक्के तरच त्याला अकरावी बारावीला स्कॉलरशिप मिळते लक्षात घ्या अशा पद्धतीने हा खूप महत्वाचा जो अपडेट होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवलेला आहे सर्वांना शुभेच्छा आणि आपलं मिशन पुन्हा चालू आहे सर्वांनी सकाळी पाच वाजता नक्की जॉईन करा आणि आपला जो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न बेचाळीस एकतीसवर नक्कीच तुमचं नाव वर्ग जिल्हा पाठवा पुन्हा आपलं मिशन सुरू करतोय मागील वर्षी सर्वाधिक विद्यार्थी आपले सिलेक्ट होते याही वर्षी हजारो विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत महाराष्ट्रामधले टॉपर आपलेच आहेत त्यांच्या तुम्हाला अनुभव जर ऐकायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती आहे नक्कीच सर्वांनी ऐका सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच